मुलाला वाचवण्यासाठी तिने सगळं तिचं जे काही तिचं होतं सगळं विकलं होतं, पण शेवटी तो मुलगा वाचला नाही. ते क्वालिटीमध्ये कुठलंही कॉम्प्रोमाइज न करता आपण कसं पोचवायचं आणि ते पण कमीत कमी किमतीत, आणि त्या सगळ्या कल्पनेतनं क्रसनाचा जन्म झाला. आणि वेगवेगळ्या गव्हर्नमेंट बरोबर मग नंतर आमचा प्रवास पुढे झाल्यामुळे ते अजूनच आम्हाला सोपं झालं, लोकांपर्यंत पोहोचणं सोपं झालं. तर एकदम ग्लॅमर फील्डमधनं मी ह्या फील्डमध्ये आले होते. उद्देश दोघांचा एकच होता, मुथा साहेबांचा आणि माझा, की काहीतरी समाजासाठी आपल्याला वेगळं करायचं आहे आणि आपण ह्या समाजाला देणे लागतो. महिलांमध्ये इनबॉर्न ती एम्पथी क्वालिटी असते की तिला काहीतरी वेगळं करायचं असतं, पण तिला ते आई पण सोडायचं नसतं. मुलींना बदलण्याची गरज नाही आहे, मुलांना पुरुषांना त्यांची विचार बदलण्याची गरज आहे. नमस्ते, मी योगेश कुटे. लेट्स अप नवदुर्गा या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. नवरात्र सुरू आहे आणि यानिमित्त आपण विविध क्षेत्रातल्या कर्तबगार आणि कर्तृत्ववान अशा महिलांचा आपण परिचय करून घेत आहोत. आज माझ्यासोबत आहेत क्रसना डायग्नोस्टिक्सच्या MD पल्लवी जैन मॅडम. कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये महिलांचा इतक्या उच्च पदावरती कारभार हाताळणं, ती सगळी यंत्रणा राबवणं व अनेक मोठ्या संख्येने असल्या कर्मचाऱ्यांचा सांभाळ करणं आणि कंपनीची वाढ आणि ग्रोथ करणं, ह्या गोष्टी सध्याच्या युगामध्ये इतक्या सोप्या नसतात. पण हे आव्हान सांभाळणाऱ्या पल्लवी जैन यांचा प्रवास आज आपण या निमित्तानं जाणून घेणार आहोत. जैन मॅडम, आपलं लेट्सअपमध्ये मनपूर्वक स्वागत. तर तुमचा आणि क्रसना डायग्नोस्टिक्सचा प्रवास कसा आणि केव्हा सुरू झाला? हे वावगं ठरणार नाही जर मी सांगितलं तर क्रसनाचा आणि माझा प्रवास क्रसनाचा जन्म झाल्यापासून आहे, किंबहुना क्रसनाची सुरुवात मी आणि आमचे चेअरमॅन जे आहेत श्री राजेंद्रजी मुथा, आम्ही दोघांनी एकत्रित मिळून क्रसनाची संकल्पना केली होती. बरेच आमचे डिस्कशन झाले होते की कशा पद्धतीने काम करायचं, मग तो आमचा जुना लोगो डिझाईन करणं असो किंवा कशा पद्धतीने आपण लोकांपर्यंत उत्कृष्ट डायग्नॉस्टिकच्या सेवा कमीत कमी किमतीमध्ये कशा नेता येतील, तर त्या सगळ्या विचारांचं जेव्हा आदानप्रदान झालं आणि जेव्हा त्या वेवलेंथ मॅच झाल्या त्याच्यानंतर क्रसनाचा जन्म झाला. ओके, तेव्हा तुमचा प्रवास क्रसनासोबत सुरू झाला. पण क्रसना नेमकं कशा पद्धतीचं काम करतं, म्हणजे युनिक काय याच्यामध्ये, की जेव्हा तुम्ही जे सुरू केलं तेव्हा तुमच्या कन्सेप्ट काय होत्या मनामध्ये? खूप सोपं होतं की आपण जर बघितलं तर रोगनिदान ही एक ॲक्च्युली बघायला गेलं तर सर्वात बेसिक गोष्ट असते. जोपर्यंत तुमच्या रोगाचं निदान म्हणजे तुमच्या शरीरात काय प्रॉब्लेम आहे ते जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत तुमची ट्रीटमेंट प्लॅन होऊ शकत नाही. आणि आपण आज 2023 जेव्हा डिस्कस करतोय तेव्हा आपल्याला बरंच बदल झालेला दिसतोय, पण मी बोलते 2010-11 जेव्हा आम्ही क्रसनाबद्दल डिस्कस करायचो तेव्हा डायग्नॉस्टिक्सच्या ज्या किमती होत्या त्या खूप हाय होत्या आणि एका मध्यमवर्गीय सामान्य माणसासाठी तो एक ॲडेड बर्डन होता, कारण की सर्वात प्रामुख्याने म्हणजे फक्त डायग्नॉस्टिक टेस्ट इन्शुरन्समध्ये कवर्ड नसायच्या. मग तुम्ही जर ॲडमिट असाल तर त्या कवर व्हायच्या, पण एखाद्याला समजा ॲक्सिडेंट झाला, सिटी स्कॅन करायचा आहे किंवा एखाद्याची नी सर्जरी आहे, सिटी स्कॅन करायचं आहे, रक्त तपासण्या करायच्या आहे, तर तो सगळा एक्सपेन्स त्याला स्वतःच्या खिशातनं घालावा लागायचा. आणि तो एक्सपेन्स इतका मोठा असायचा काही काही वेळेस की माणूस मग अवॉइड करायचा, अरे मला तपासण्यांमध्ये जर लाखो खर्च करावे लागत असतील तर मग पुढचं माझं ट्रीटमेंटचं काय. आणि आमच्या चेअरमॅन साहेबांनी हे अनुभव घेतले होते की त्यांच्या आधीच्या कार्यकर्दीत त्यांनी पाहिलं होतं की लोकांना जागा विकाव्या लागायच्या, काही भांडे विकावे लागायचे. एक महिलांना त्यांनी पाहिलं होतं की मुलाला वाचवण्यासाठी तिने सगळं तिचं जे काही तिचं होतं सगळं विकलं होतं, पण शेवटी तो मुलगा वाचला नाही. आणि एंडला जेव्हा बिल पाहिलं तेव्हा डायग्नॉस्टिकचा जो बिल होता तो बऱ्यापैकी मोठा होता. आणि जेव्हा हॉस्पिटलमध्ये बोलायला गेलो की अरे हे कमी करा, तर ते खूप प्रामाणिकपणे असं डॉक्टरांनी सांगितलं, बघ बाबा तुझा तो बिझनेस आहे ना, तू मिक्स नको करू. तेव्हा ते डोक्यात बसलं होतं की आपण असं काहीतरी वेगळं करायचं जेणेकरून आपण कसं सामान्य लोकांपर्यंत डायग्नॉस्टिक जे आहे
ते क्वालिटीमध्ये कुठलंही कॉम्प्रोमाइज न करता आपण कसं पोचवायचं आणि ते पण कमीत कमी किमतीत. आणि त्या सगळ्या कल्पनेतनं क्रसनाचा जन्म झाला. ध्येय खूप सिम्पल होते की मध्ये जे काही असतं ते काहीच नको, डायरेक्ट सेवा लोकांपर्यंत, बेस्ट क्वालिटीच्या मशीन्स लावणे, बेस्ट टेक्नॉलॉजी, बेस्ट स्टाफ अपॉइंट करणे, तिथे कुठेही असं कॉम्प्रोमाइज करता कामा नये. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे येणारा प्रत्येक व्यक्ती हा आपल्या परिवारातला सदस्य समजून त्याला जे जशा पद्धतीने आपण ट्रीटमेंट देतो तशाच पद्धतीने त्याचं डायग्नॉसिस करणं, म्हणजे त्याच्याकडे जेव्हा अचूक निदान असेल तेव्हा त्याची ट्रीटमेंट लाईन खूप व्यवस्थित होईल. आणि वेगवेगळ्या गव्हर्नमेंट बरोबर मग नंतर आमचा प्रवास पुढे झाल्यामुळे ते अजूनच आम्हाला सोपं झालं, लोकांपर्यंत पोहोचणं सोपं झालं. पण कॉर्पोरेट क्षेत्रातच काम करत असं तुम्ही मला काही ठरवलं होतं का? खरं सांगायला गेलं तर माझा आणि मेडिकल फील्डचा काहीही संबंध नाही आहे. क्रसनामध्ये येण्याच्या आधी माझं लाईफ जे होतं ते कम्प्लिटली वेगळं होतं. असं सांगितलं तर वावगं ठरणार नाही की 360 degree टर्न जे आपण म्हणतो आपल्या आयुष्याचा, तर तो काळ माझ्या आयुष्यातला बऱ्याच गोष्टींसाठी 360 degree टर्न होता. मग माझं वैयक्तिक आयुष्य असो, माझं प्रोफेशनल लाईफ असो, तर एकदम ग्लॅमर फील्डमधनं मी ह्या फील्डमध्ये आले होते. उद्देश दोघांचा एकच होता, मुथा साहेबांचा आणि माझा, की काहीतरी समाजासाठी आपल्याला वेगळं करायचं आहे आणि आपण ह्या समाजाला देणे लागतो तर कशा पद्धतीने आपल्याला करता येणार. त्यामुळे मनात काही निश्चय नव्हता की कॉर्पोरेट क्षेत्रात यायचं का, किंवा इनफॅक्ट तुम्हाला आश्चर्य वाटेल की आम्ही कधीच एवढा विचार केला नव्हता की क्रसना जे आम्ही छोटंसं बी लावलंय त्याचं एवढं मोठं वृक्ष होईल. आणि तेव्हा आम्ही जेव्हा डिस्कस करायचो आम्ही असा विचार करायचो, अरे आपल्या आपल्याकडे काम करणारे जे आहेत, आपल्या परिवाराबरोबर जुडणारे जे आहेत, 100 लोक जरी आपल्याकडे आली तर त्यांचं परिवार, त्यांचं जे आपण म्हणतो ना की त्यांच्या घरातलं चूल आपल्या पगारातनं चालतंय, 100 लोकांचं असं ध्येय ठेवलं. 100चा आता आकडा 6,000 पोहोचला आणि आय थिंक ह्या पुढच्या 3-4 महिन्यात तो 10,000 परिवारामध्ये 10,000 सगळे मेंबर्स तुमचे असू शकतील. तर आणि हे आपण जसं म्हणतो की काही विचार ठेवून किंवा असं की डेलिबरेटली आपल्याला करायचं नाही, चांगलं काम करत गेलो, लोक जुडत गेली, वैचारिक जी आदान प्रदान आहे ते सगळे मॅच झाले. आणि कशा पद्धतीने, म्हणजे आमच्याकडे जी जुनी आम्ही म्हणतो कोर टीम जी आहे ती आजही आहे, म्हणजे त्यांना अगदी आपण घरातल्या मुलांसारखं जसं ट्रीट करतो, ते सगळे यंग मुलं होती सुरुवातीला स्क्रॅचेसला, म्हणजे एक 20-25 लोक बसायचो तेव्हा इंटिरियर्स पण आम्हीच डिस्कस करायचो, लोगो पण आम्हीच बनवायचो, सेंटर्सला पण आम्हीच जायचो. सगळं ती टीम वाढत गेली. मग एकाकडनं दुसरीकडे गेलं की अरे इथे ना फॅमिली सारखं ट्रीटमेंट मिळतं. मग त्यांची आता लग्न झाली, त्यांची पोरं झाली तर त्यांना असं वाटतं की अरे हे आपलं फॅमिली आहे असं ते वाढत चाललंय. या 10,000 याच्यामध्ये किंवा आता जे 6,000 जो स्टाफ आहे त्याच्यामध्ये महिलांचं प्रमाण किती आहे? रेशिओ बऱ्यापैकी चांगला आहे. नर्सिंग स्टाफ वगैरे आपण जर पर्सेंटेज वाईज बघितलं तर साधारणतः 30-40% आपल्याकडे महिला आहेत. ओके, अच्छा. पण जेव्हा तुम्ही कंपनीचा प्रवास तुम्ही MD पर्यंत गेल्या तर तुमच्या डोळ्यासमोर काय होतं की कोणासारखं आपल्याला काम करायचं आहे? काय लोक तेव्हा इम्प्रेशन लोकांची पुस्तकं वाचतात, मॅनेजमेंटची पुस्तकं वाचतात, तर तुम्ही स्वतःला कसं डेव्हलप केलं हे महिलांना जाणून घ्यायला आवडेल. पहिली गोष्ट तर मला माझ्या आई वडिलांकडनं आणि माझ्या ज्या गुरु आहेत त्यांच्याकडनं ही शिकवण होती की कधीही कुणासारखं नको बनू, तू तुझं स्वतःचं वेगळं अस्तित्व निर्माण कर. आणि ही घडवण मला लहानपणापासून मिळाल्यामुळे, म्हणजे एका मारवाडी कुटुंबात जन्म घेतलेला आहे मी, आणि त्या काळात मुलींना एवढं अपॉर्च्युनिटी नव्हत्या मिळायच्या. फॉर्च्युनेटली मी ज्या घरात जन्म घेतला, माझ्या वडिलांचे विचार नेहमीच खूप ब्रॉड राहिलेले आहेत. त्यांनी कधीही मला एक मुलगी आहे म्हणून हे करू नको किंवा इथे जाऊ नको हा बंधन माझ्यावर कधीच नाही टाकला, त्यामुळे मी ग्रो होत गेले. पण ऑफकोर्स जसं तुम्ही म्हणत होता की लँग्वेज खूप मोठा रोल प्ले करते जेव्हा तुम्ही मल्टिपल लँग्वेज, म्हणजे माझे वडील
शिक्षित नाही आहे, पण त्यांनी आम्हाला नेहमी सांगायचं की तुम्हाला जेवढं शिकता येईल लँग्वेजेसवर जेवढं तुम्ही प्रभुत्व कराल कॉन्फिडेंटली तुम्ही जेव्हा समोर जाता. जसं मी आधी म्हटलं की मी खूप वेगळ्या क्षेत्रातनं आले आणि सुरुवातीला मग मेडिकलचा नॉलेज नसल्यामुळे मग कसं आपण जाणार पुढे, मग वाचन करायचं. मग आता सपोज मी आपल्याला भेटणार आहे तर थोडंसं आदल्या दिवशी की आपण काय करता, त्यामुळे जेव्हा मी कॉन्व्हर्सेशन करेल तर मला आपल्याबद्दल थोडी माहिती असेल तर समोरचा व्यक्ती मग थोडासा अरे म्हणजे ही काहीतरी हिला माहिती आहे म्हणजे हे उगाच हा तयारी करून त्या पद्धतीने बऱ्याच बुक्स. आणि ऑफकोर्स आपण सगळ्यांनाच माहिती आहे की महिलांमध्ये इनबॉर्न ती एम्पथी क्वालिटी असते की तिला काहीतरी वेगळं करायचं असतं पण तिला ते आई पण सोडायचं नसतं, कारण की मग ते एक्झॅक्टली. आणि मग त्यावेळेस मग ऑफकोर्स आपल्याला माहिती आहे की भारतात मदर टेरेसा आहेत ज्यांनी खूप ग्रास रूटला काम केलं, त्या ऑफकोर्स सगळ्यांच्या आपल्या आयडल आहेत. जेव्हा बिझनेस आपण म्हणतो तर बिझनेस गुरु रतन टाटा सारखे कोणीच होऊ शकत नाही, त्यांच्यासारखं आपण म्हणजे थोडंसं जरी करू शकलो समाजासाठी तर आपल्यासाठी खूप मोठं. आणि ह्या क्षेत्रात मी जेव्हा सुरुवात केली तेव्हा मुथा साहेबांबरोबर जेव्हा वेगवेगळ्या लोकांना आम्ही भेटायचो तर अनेक लोकांना जेव्हा भेटत गेलो म्हणजे आजही तुमच्याबरोबर बोलते तर तुमच्याकडनं काहीतरी शिकून जाणार. एक्झॅक्टली, म्हणजे प्रत्येक व्यक्ती मग आमच्याकडे जे जोडतात ते मामा मावशीपासनं ते टेक्निशियन ते डॉक्टर पर्यंत प्रत्येक जण तुम्हाला काहीतरी शिकवतं, हा जर विचार डोक्यात ठेवला तर तुमची ग्रोथ होत जाते. पण जेव्हा या सगळ्या प्रवासामध्ये असा एक कसुटीचा क्षण आला की नाही आपल्याला हे फारच एकदम संकट असं वाटलं, तर तो प्रसंग कोणता होता त्याच्यावर तुम्ही कशी मात केली? नाही, संकट ऑफकोर्स. आणि जेव्हा आपण आता महिला विशेष करताय म्हणजे नवदुर्गा करताय तर हे सांगू इच्छिते की सोपं काहीच नसतं. इनफॅक्ट महिलांना ते थोडंसं जास्त अवघड असतं आणि त्यांना मल्टिपल चॅलेंजेस फेस करावे लागतात. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट काय अजूनही आपल्या देशातच नाही, मी आता बरेच देश पण प्रवास केले, एका उच्च पदावर महिलेला एक्सेप्टन्स जो असतो ना तो थोडासा डिफिकल्ट असतो. म्हणजे बऱ्याच लोकांना असं वाटतं अरे ही कस काय पोचली, काहीतरी शॉर्टकट असेल. पण मी नेहमी सांगते की देर इज नो शॉर्टकट टू सक्सेस, तुम्हाला मेहनत करावीच लागते. इनफॅक्ट पुरुषांपेक्षा आम्हाला मेहनत जरा जास्तच करावी लागते, कारण की घर सुटत नसतो, मुलं बाळ सुटत नसतात, आई वडिलांचं जे एक्सपेक्टेशन असतं एका मुलीकडनं की मग ती कितीही उच्च पदावर जाओ तिला घर सुटत नसतं. आणि ते करत करत मग जेव्हा आपण पुढे येतो तेव्हा ते चॅलेंजेस असतात. क्रसनामध्येही तसे चॅलेंजेस आम्हाला आले होते. स्पेसिफिकली आम्ही जेव्हा सुरुवात केली, जसं मी म्हटलं, आम्ही कधीच असं प्लॅन नव्हतं की अरे नाही आपल्याला इतकी मोठी कंपनी करायची आहे. आम्ही काम चांगलं करत गेलो, अपॉर्च्युनिटीज जशा जशा आल्या आम्ही ग्रॅब केल्या. पण सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की डायग्नॉस्टिक इंडस्ट्री ही खूप कॉस्ट इंटेन्सिव्ह आहे. मग आता पैसा कसा येणार? सुरुवातीला ऑफकोर्स आमच्याबरोबर जनता बँक कॉपरेट बँक होती, पण जसं जसं वाढत गेलो मशीन्सच्या प्रायझेस खूप हाय असतात. मग मला जर वाढायचं आहे, आम्हाला जर ग्रोथ करायची आहे तर मग फायनान्स पाहिजे. मग त्यावेळेस एक काळ असा आला होता की आम्ही एकदम ब्लँक झालो होतो की आता काय. आणि तो पिरियड आजही आठवला तर असं वाटतं की खरंच आपण एवढा मोठा चॅलेंज फेस करून पुढे कसा प्रवास केला. पण जसं मी नेहमी सांगते वेगवेगळ्या ठिकाणी मला जेव्हा बोलवतात, मी एक गोष्ट नेहमी सांगते की जर तुमचं काम प्रामाणिक आहे, जर तुमचा उद्देश चांगला आहे आणि जर तुम्ही कामामध्ये कुठलंही अनएथिकल काम करत नाहीये तर काही ना काही मार्ग निघतात. चांगली लोकं ऑटोमॅटिकली तुमच्याबरोबर जुळतात. मग इक्विटी काय असते हे आम्हाला कळालं, मग आमची फर्स्ट राऊंड ऑफ इक्विटी आली, मग सेकंड, मग आम्ही वाढत गेलो. पण ग्राउंड लेवलवरचे चॅलेंजेस जर तुम्ही विचार कराल तर सुरुवातीला जसं मी म्हटलं की प्रत्येक ठिकाणी आम्ही स्वतः जायचो, कारण की टीम छोटी होती. मग आता हिमाचल सारख्या दुर्गम भागात जिथे आज रोड्स झाले, आज इन्फ्रास्ट्रक्चर खूप सुंदर आहे, पण 10 वर्षापूर्वी 40 किलोमीटरचा प्रवास करायला साधारणतः 4.5-5 तास लागायचे. ते पण भीती असायची अरे अचानक लँडस्लाईड झाली तर, अचानक बर्फ पडला तर. पण त्या
तो एक वेगळा चॅलेंज होता आणि त्यावेळेस असं काहीतरी आपल्याला वेगळं करायचं आहे. मग प्रत्येक राज्यात आम्हाला वेगळे चॅलेंजेस यायचे, मग ते कसं फेस करायचं, कारण की करायचं तर आहे, मग ते समोर आलं ना तर त्याला एक्सेप्ट करायचं. आणि जसं आपण म्हणतो की कर नाही तो डर क्या, तर ते आपण चांगलं काम करतोय ना मग पुढे जायचं. येस, तुमच्या व्यक्तिमत्वात असा कोणता गुण किंवा स्वभाव तुम्हाला असं वाटतो की नाही मी तो सगळ्याच्यावर मी मात करतो आणि एकदम पुढे जायला मला एकदम प्रमोट करतो, असं काय सांगाल? नाही, माझं ऍक्च्युली मी माझं व्यक्तिमत्व सांगणं हे खरं ऍक्च्युली असं एक गुण की नाही, मला एखादी अशी वृत्ती की नाही मला फाईट करायचे हा नेव्हर से नो जो ऍटिट्यूड आहे माझा, म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं की माझ्या पर्सनल लाईफमध्ये पण मला खूप चॅलेंजेस आले आणि जसं मी माझा कर्मावर खूप जास्त विश्वास आहे, जैनिझम मी खूप डीपली फॉलो करते, त्यामुळे मला वाटतं जे काही होतं आहे ते सगळं लिहिलेलं आहे आणि आपण ते फॉलो करायचं, एक निष्ठेने फॉलो करायचं, तिथे कुठे आपण काचकूच नाही करायची. समोर आलेला जो चॅलेंज आहे तो परीक्षा समजून जर दिलं की मला ह्या परीक्षेत पास व्हायचंच आहे, मग याच्यासाठी काय लागणार, मग कधी कधी सामनाम दंड भेट जरी लागला तरी एक महिला आहे म्हणून माघार नाही घ्यायची, तिथनं मार्ग निघतात. आणि सगळ्यात महत्वाचं जे मला माझं पर्सनल जे वाटतं ते एक तर माझा जो वडिलांचा जो गुण आहे माझ्यात कॉन्फिडन्स, की समोर काहीही परिस्थिती असली तरी मी ते चेहऱ्यावर दिसू देत नाही, आणि जरी मला त्या विषयाबद्दल जर कम्प्लीट 100% नॉलेज नसेल आणि मला जर तो विचारण्यात आला मी टाइम बाय करते, मी त्यांना सांगते की सर मी तुम्हाला परत सांगते ह्याच्याबद्दल, पण ते पण सांगताना कॉन्फिडेंटली सांगते, त्यामुळे समोरच्याला हे लक्षात येतं की ओके फाईन, म्हणजे हे काम करतात. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की आमचं काम आज आमच्यासाठी बोलतंय. सुरुवातीला आम्हाला लोक म्हणायचे अरे हे काय आहे, कुठून करणार हे 10 सेंटर 10-15 सेंटर कुठून उभे करणार, मशीन एवढ्या महाग आहेत. आम्ही कुणालाच उत्तर दिले नाही, आम्ही कुणालाच सिद्ध करायला गेलो नाही की अरे नाही आम्ही करणार आहे. आमचं काम इतकं छान होत गेलं की थोड्या दिवसानंतर म्हणा किंवा जेव्हा एक ब्रँड जेव्हा दिसली लोकांना अरे हे तेव्हा बोलायचे हा आपण असं काहीतरी करू, आणि ह्यांनी ते करून दाखवलं. म्हणजे कुणी ओढतंय म्हणून खाली न वागता अजून आपण म्हणतो ना एक स्टेप मागे घ्यायचा एक फरलांग मारण्यासाठी, तशा पद्धतीने. येस, महिला म्हटलं की अनेकदा प्रश्न कुटुंब घर आणि व्यवसाय आणि आपलं प्रोफेशनल लाईफ याचं समन्वय तुम्ही कसा साधता? ही तारेवरची कसरत असते खर तर. फॉर्च्युनेटली म्हणजे आपलं स्किल पण जगापुढे आपल्याला दाखवायचं आहे, पुढे जायचं आहे आणि घरही तुटून द्यायचं नाही, तर ते महिलांना तुम्ही काय सल्ला द्याल त्यासाठी? दोन तीन गोष्टी आहे माझं ह्याच्यात आहे. प्रामाणिकपणे मी महिलांना सांगते की आधी तर तुम्ही तुम्हाला हे करायचं आहे का तो निर्णय घ्यायला हवा. कुठलीही स्त्री ह्या जगात अशी नाहीये की जिच्यात इनबॉर्न मॅनेजमेंट स्किल नाही आहे, जिच्यात काही ना काही कलागुण नाही आहे, सगळ्यांमध्ये असतं. आज सगळ्यात डिफिकल्ट जर जॉब असेल ना तर तो आईचा जॉब, म्हणजे तो एका घरकाम करणारी जी महिला असते, जे आपण म्हणतो ना अरे ही काही तर घरातच असते, पण ती जे स्किलफुली करते म्हणजे आपल्या नवऱ्यासाठी म्हणा, आई वडिलांसाठी म्हणा, मुलासाठी म्हणा, परिवारासाठी जो नियोजन करते, तुम्हाला गरम गरम जेवायला मिळतं, तुमचं घर तुम्ही जेव्हा येता ते नीट नेटके पण असतं, तर तुम्ही हा विचार करायचा की तुम्हाला इम्पॉर्टन्स करिअरला किती द्यायचा आहे, फॅमिलीला किती द्यायचा आहे, आणि जी रॅट रेस चालू आहे त्याच्यात तुम्हाला पळायचं आहे का. तो जेव्हा एकदा तुम्ही सगळं कॅल्क्युलेशन करता आणि तुम्हाला जर वाटतं की नाही मला मला फक्त स्वतःला सिद्ध करायचं आहे की मी कमी नाही आहे म्हणून तुम्ही एका व्यवसायामध्ये उतरताय, तर तो सगळ्यात चुकीचा निर्णय. तुम्हाला ते आवडतंय का, तुम्हाला त्याची गरज आहे का, आणि तुम्ही ते करू शकता का बॅलन्स. हे जेव्हा सगळं कॅल्क्युलेशन करून करतो तेव्हा सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की फॅमिलीचा सपोर्ट खूप महत्त्वाचा असतो. आणि मग फॅमिलीचा सपोर्ट तुम्हाला कशा पद्धतीने, तुम्ही त्यांना टेकन फॉर ग्रांटेड घेत नाहीये ना की अरे नाही चला माझ्या घरी आहे सांभाळणारे मग मी बाहेर निघाले तरी चालेल. आणि
सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट काय आहे की तुम्ही जसं मी आधी पण सांगितलं की कितीही मोठ्या पोस्टवर जा, बाईला घरपण सुटत नाही आणि ते तिने सोडूही नाही. म्हणजे आज मला माहितीये की मी घरात खूप वेळ देत नाही आणि इनफॅक्ट आता थोडं द्यायला लागलीये बिकॉज आता कंपनी बऱ्यापैकी सेटल झालीये. पण सुरुवातीचे जर 5 वर्ष मी बघितलं तर साधारण 18 ते 19 तास काम करायचो आम्ही आणि प्रवास आमचा असा असायचा की रात्री 9 निघा, मुंबईला पोचा, तिथलं काम बघा, तिथून परत रात्री 1 निघा, पुण्यात पोचा. पण हे सगळं करत असताना मला माझ्या आईवडिलांचा सपोर्ट होता. माझ्या मुलाची काळजी घेताना, त्याला संस्कार देताना माझे आई वडील होते आणि आजही ते आहेत. त्यामुळे मी हे करू शकले. तो जो बॅक ऑफ द माइंड एक कॉन्फिडन्स असतो की आपले आई वडील आहेत, पण प्रत्येक स्त्रीला ते आहे का, ती ब्लेसिंग आहे का, मग ती कुठे कॉम्प्रोमाइज करते. आणि ती कॉम्प्रोमाइज करताना तिने ते प्रोज अँड कॉन्स बघायला पाहिजे. मग नंतर त्याचा आजच्या परिस्थितीत आपण बघतो ना की इमोशनल हेल्थ जी आहे ती सगळ्यात डिस्टर्ब असते. कारण की आपण आहे ना एका कॉम्पिटिशन मध्ये पळतोय की अरे ही करते ना मग मला पण करायला पाहिजे. मे बी मी करते कारण की माझी मजबुरी पण असू शकते, ते मी नाही शेअर करत. आता जसं मी माझं जेव्हा मला ह्याच्या आधी पण माझी जेव्हा मुलाकात बऱ्याच वेळा झाली, मी खरं सांगते मला कधीच उद्योजिका, कधीच मला बिझनेस कधीच हे करायचं नव्हतं. माझं खूप सिम्पल स्वप्न होतं की आपलं छानसं घर पाहिजे, आपलं फॅमिली लाईफ हे ते. पण देवानी काहीतरी सुंदर लिहिलेलं असतं आणि देवानी आपल्यासाठी जे लिहिलं असतं ते आपण ऑटोमॅटिक तो मार्ग निघतो. पण माझ्यासाठी ती स्ट्रगल होती, डू ऑर डाय सिच्युएशन होती. मला ते करणं भाग होतं कारण की माझ्यावर माझ्या मुलाचं फ्युचर डिपेंड होतं. तुम्ही सक्सेस एक्झॅक्टली. तर एक सिंगल मदर म्हणून ती माझी रिस्पॉन्सिबिलिटी होती म्हणून मी ते चॅलेंज घेतलं. पण जर मला तशी अपॉर्च्युनिटी मिळाली असती की हा बाबा नको तू घरात बस, काही काळजी करू नको, तरी मी आनंदाने. कारण की अनेक स्त्रियांची अशी तक्रार असते मी जे कष्ट करते त्याची दखल घरातले लोक घेतात. हो, त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? त्याच्यामागे सगळ्यात मोठा जो प्रॉब्लेम आहे, जो मी ऑलमोस्ट रोज कुणा ना कुणाबरोबर माझं डिस्कशन होतं, की आपली जी अपब्रिंगिंग आहे आणि आपल्याला लहानपणापासून जे असं बिंबवलं जातं ना की हे काय हे तर मुलींनीच केलं पाहिजे, मुलं हे करतच नाही, त्यामुळे मुलांची जी मेंटॅलिटी. मी बऱ्याच वेळा सांगते की मुलींना बदलण्याची गरज नाही आहे, मुलांना पुरुषांना त्यांची विचार बदलण्याची गरज आहे की ती जे करते तर त्याचं एक त्यांना जास्त काही एक्सपेक्टेशन नसतं. फ्रँकली सांगते, म्हणजे ज्या होममेकर्स आहेत ना त्यांची अपेक्षा एकच असते की माझं फक्त एक कौतुकाची थाप मला मिळावी. आणि जर आपण मिडिल क्लास फॅमिली बघू किंवा लोअर मिडिल क्लास बघू, त्यांना वर्षातनं दिवाळीला एक साडी तरी दिली ना नवऱ्या, आणि त्या इतक्या खुश असतात आणि जेवताना फक्त कौतुक करा, अरे आज जेवण खूप छान झालं, तरी त्यांना ती पोचपावती मिळते. आपल्याला काय वाटतं? फर्स्ट इज हे काम महिलेचंच आहे. तो जो माइंडसेट आहे ना तो चेंज होत नाही. हे महिलेचं आणि पुरुषाचं, जेव्हा बाळ जन्माला येतं त्याला माहिती असतं का की तो बॉय का गर्ल आहे. त्या बाळाला आपण घडवताना ते त्याच्या डोक्यात टाक, अरे तू मुलगा आहे ना तुला हे करण्याची गरज नाही, ती मुलगी आहे ना तुला हे करावंच लागेल. म्हणजे मी आज खूप अभिमानाने सांगते की माझा मुलगा झाडू फरशीही करतो, कपडेही धुतो, भांडेही घासतो, त्याला स्वयंपाकही येतो. तो जेव्हा ग्रॅज्युएशन करायला जाणार होता त्यांनी कुकिंग क्लास लावला होता, पीठ मळण्यापासनं सगळं त्याला. आणि आजही त्याला सांगितलेलं आहे की तू मुलगा आहे म्हणून तू हे करायचं नाही, हे रूल या घरात नाहीच आहे, तुला करावंच लागेल. आणि हे मग त्याच्यामुळे त्याच्या डोक्यात ते नाहीये ना की मी मुलगा आहे म्हणून मी का करू. त्यामुळे महिलांचा हा प्रॉब्लेम नाहीये, हा की त्यांनी ते एक्सेप्टन्स करायला पाहिजे. आणि त्यांनी तो, म्हणजे आता बऱ्याच वेळा डिबेट असतं की अरे तुझं लग्न झालं ना तू कशाला सांगते तू कॉम्प्रोमाइज केलं, तू सासरी तर तुला यावंच लागेल. ते कुणी कुठे लिहिलेलं आहे? आपण ते रूल केलेलं की अरे नाही महिलांना माहेर सोडून सासर. बऱ्याच वेळा डिस्कशन असतं असं असतं की काय बाबा मी सासरी आलो मला पाणी घ्यावं लागलं. माझी आम्ही पण सासरीच काम करतोय ना, सिंपल आहे. म्हणजे हा इतका बेसिक कॉन्सेप्ट आहे ना की सासर आणि माहेर हे न करता जर आपण घर म्हटलं किंवा एका महिलेनी
समजा 365 दिवसांमधनं ती 300 दिवस तिच्या सासरी तिच्या सासू सासऱ्यांची सेवा करते, नवऱ्याचं बघतीये, मुलाचं बघतीये. तिने जर तिच्या आई वडिलांसाठी 65 दिवस जर विचार केला की मला आई वडिलांकडे जायचंय, तिला परवानगीचीच गरज नसायला हवी. तिला तो बेसिक अधिकार. आणि हे कधी होणार? जेव्हा आपण आपल्या मुलांना तशी अपब्रिंगिंग देणार की अरे जसे तुझे आई वडील इम्पॉर्टंट आहेत तसे तिचे आई वडील पण इम्पॉर्टंट आहेत, आणि तिला तो सन्मान मिळाला पाहिजे, तिला ती फ्रीडम मिळाली पाहिजे की आज जर मला माझ्या वडिलांची आठवण येते तर मला विचारण्याची गरज नाही की काय रे बाबा मी जाऊ का, वडिलांची आठवण येते. मी इनफॅक्ट कॉन्फिडेंटली सांगता आलं पाहिजे मला की मी 4 दिवस माहेरी जाते, आई वडिलांकडे राहायला परवानगीची काही गरज नाही. याच्यामध्ये आणखी महिला म्हटलं की तुम्हाला तुमचा आवडता कलर काय, आवडता सिनेमा, आवडतं कुकिंग, असे नेहमीचे प्रश्न विचारले जातात. मी तो तुम्हाला प्रश्न विचारणार नाही, कारण तुम्ही एक MD पदावर काम करत आहात आणि त्या पदाला जेव्हा तुम्ही 10,000 लोक हँडल करता तर तुमच्या डोक्यामध्ये तुमचे जे कर्मचारी आहेत किंवा तुम्ही इतर ज्या ठिकाणी राज्य सरकार अनेक मोठ्या कंपनीचेच डील करता तेव्हा महिला म्हणून पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन काही तुम्हाला फरक जाणवतो का? हो नक्कीच आहे. तुम्ही दिलेला एक ऑर्डर आहे किंवा तुम्ही केलेली रिक्वेस्ट आहे त्याच्यामध्ये काही फरक पडतो का? असं नाही, पॉझिटिव्ह आहे. पहिली गोष्ट तर जसं मी म्हटलं की सगळ्यात इम्पॉर्टंट आपली इमेज क्रिएट करणं हे आपल्या हातात असतं. मग त्याच्यासाठी पुरुष आहे का महिला आहे हा नंतर येतो भाग. जर मला माहिती आहे की मला जसं आपण म्हटलं की सरकारी अधिकारी आहे, जर मी माझ्या प्रेझेन्सवरनं मग त्याच्यात सगळं इन्क्लूड असतं, मी कशा पद्धतीचे कपडे घालतीये, मी कशा पद्धतीने डोळ्यात डोळे घालून बोलतीये, मी किती कॉन्फिडेंट आहे, मी स्वतःला कसं प्रेझेंट करतीये, आणि मी एक नो नॉनसेन्स ॲटिट्यूड घेणारी. म्हणजे जर एखाद्याने जर अननेसेसरी कमेंट पास केला तर मी त्याला तिथेच थांबवणं हे माझ्या हातात आहे, म्हणजे तो पुढच्या वेळेस ते करत नाही. जर आपण कुठल्याही क्षेत्रात, मग घरात असो किंवा कॉर्पोरेट क्षेत्रात, आणि स्पेसिफिकली आपण जेव्हा म्हणतो की वेगवेगळ्या गव्हर्नमेंटमध्ये आपण डील करतो आणि आपण बऱ्याच बातम्या ऐकतो, पण हे तसं नाही आहे. आपण जर क्लिअर असलो आणि आपले जर विचार क्लिअर असले ना की मला माझी बाउंड्री माहिती आहे, जर मला माझी बाउंड्री माहिती आहे तर समोरचा ती इन्व्हेड करू शकत नाही, त्यामुळे तो एक पॉझिटिव्ह. प्लस ऑफिसमध्ये सुद्धा म्हणा किंवा माझ्या जे 10,000 जे होणार आहेत आत्ता, जे माझे 5,000-5,500 परिवाराचे सदस्य म्हणून मी ट्रीट करते त्यांना, कर्मचारी म्हणून आमच्या इथे तो ट्रीटमेंट कुणालाच मिळत नाही. म्हणजे तुम्हाला खोटं वाटेल, आमच्याकडे जे एक आम्ही सिस्टम म्हणण्यापेक्षा एक सवय लावलेली आहे की जेव्हा मी आहे, मुथा सर आहेत, आमच्या मॅनेजमेंटची लोक आहेत, सेंटरला जरी गेले टेक्निशियनला नंतर विचारतील किंवा डॉक्टरांशी नंतर बोलतील, पण जे मामा मावशी आहेत, सिक्युरिटी आहेत, त्यांना आधी कसे आहेत, बरं आहे ना, घरचे सगळे ठीक आहेत ना, एवढे 2 प्रश्न जरी विचारला तर त्याला वाटतं की अरे हे आपले काळजी घेतात, किंवा त्यांना तेवढा आमच्यापर्यंत पोचण्याचा ओपन आहे. आज तुम्ही मला हे सांगताना खूप अभिमान वाटतो की माझ्या कुठल्याही स्टाफला माझ्यापर्यंत जर एखादी गोष्ट शेअर करायची असेल तर त्याला मल्टिपल बॅरियर्स नाही आहे. मग त्याचे पर्सनल जर काही आहेत, आमचा एक ईमेल आय डी आम्ही क्रिएट केलेला आहे की एखाद्याला पर्सनल प्रॉब्लेम आहे तो डायरेक्टली आमच्याशी संपर्क करू शकतो की मॅडम मला ही अडचण आहे. कुणाला मेडिकल अडचण असू शकते, कुणाला इमोशनल अडचण असू शकते, कुणाला काही आपण बघतो डोमेस्टिक व्हायलन्सचे केसेस असू शकतात, त्यातनं त्यांना का बाहेर काढायचं? कारण की त्या जर मेंटली किंवा तो जर व्यक्ती इमोशनली स्टेबल असला तर त्याचा इम्पॅक्ट माझ्या पॉझिटिव्ह कामावर पडतो आणि त्याला हे कॉन्फिडन्स असतो की अरे मला बाहेर कुठे जाण्याची गरज नाही, माझी कंपनी आहे. म्हणजे जसं एक्झाम्पल आसाममध्ये फ्लड झाले, आम्हाला सांगण्याची गरज पडली नाही, आमच्या स्टाफनीच आम्हाला डायरेक्टली सांगितलं आपण फ्लडसाठी मॅडम हा नंबर देऊ. आमच्या सगळ्या स्टाफनी कॉन्ट्रीब्युट केलं, आम्ही त्यांची जी घरं वाहून गेली होती ती घरं बनवता आली, त्यांच्यापर्यंत सामान, कधीही असं काही आलं आमच्या स्टाफकडे तर आम्हाला आता सांगण्याची गरज पडत नाही, कारण की त्यांना माहितीये वरतून पण ती मदत येते, मग खालून पण ती मदत येते. म्हणजे प्रत्येक जण एक परिवाराचा सदस्य म्हणूनच ते काम करतात. आणखीन याच्यामध्ये होतं की तुम्हाला जेव्हा सगळा
प्रोफेशनल कुटुंब मग तुमच्या छंदासाठी तुम्ही वेळ कसा करता, काय हॉबीज असतील तुमचे, तर तुमच्या हॉबीज काय आहेत? हॉबीज भरपूर आहेत. जसं मी म्हटलं की देवाणी घडवताना बहुतेक थोडंसं आपण म्हणतो ना की खूप साऱ्या गोष्टी ॲड केल्या होत्या. मग त्या म्युझिक असो, डान्स असो, वाचन असो. वाचन मला पर्सनली खूप आवडतं. म्युझिक मी अभ्यास केलेला आहे गंधर्व महाविद्यालयातनं. तर आधी रियाज करायचे, आता करत नाही, पण जेव्हा केव्हा वेळ मिळतो, आणि फ्रँकली सांगते वेळ मिळत नसतो, वेळ काढावा लागतो. आणि जर आपल्याला त्या गोष्टीचा छंद आहे तर, आणि मी प्रवास खूप करते, मी साधारणतः महिन्यातनं 15-16 दिवस मिनिमम, कधी कधी ते जास्तही होतात, प्रवास करते. मग बुक्स घेणं फ्लाईटमध्ये असताना किंवा प्रवासात ते वाचणं किंवा गाणी छान ऐकणं किंवा आता तर पॉझिटिव्हली आपल्याकडे पॉडकास्ट आहेत, मग ते ऐकणं, कधी कधी त्याच्यातनं आपल्याला खूप नॉलेज मिळतं. जसं मोठे मोठे बिझनेस अपॉर्च्युनिटीज आहेत, त्यांचे पॉडकास्ट ऐकणं, हे सगळं करत असताना आणि ट्रॅव्हलिंग. तर बरीच वर्ष मी सगळ्या, जसं म्हणतो की सोशल लाईफपासनं लांब गेले होते, कारण की डोक्यावर माझ्या खूप जास्त पर्सनल गोष्टींचं हे होतं. ते सगळं ह्या ट्रॉमा तुम्हाला जावं लागलं? हो, प्रश्नच येत नाही. फक्त तो मी कधीच ट्रॉमा म्हणून घेतला नाही, ते मी एक माझ्या लाईफचं सुंदर लेसन म्हणून एक्सेप्ट केलं आणि त्याच्यातनं मी बाहेर लढत आले. पण त्या काळात मग रिस्पॉन्सिबिलिटी, मुलाची रिस्पॉन्सिबिलिटी, हे सगळं असताना मग छंदाला वेळ काढता येत नाही. पण ते जेव्हा सगळं सेटल झालं, मग आता माझ्या ज्या जुन्या मैत्रिणी आहेत, आम्ही 25-26 वर्षापासून, मग आता आम्ही तो ग्रुप परत जॉईन झालो. वर्षातनं आम्ही कंपल्सरी स्वतःसाठी तो वेळ काढण्यासाठी आम्ही प्रवासाला जातो. मग त्याच्यात कुठल्याही घरगुती गोष्टी नसतात, नो बिझनेस टॉक्स, नो सासू सासरे टॉक, नो नवरा टॉक, काही नाही, मुलांचं नाही, फक्त आपला वेळ आपल्यासाठी तो एन्जॉय करायचा, हे काढावं लागतं, हे भेटत नसतं. आज जर तुम्ही विचार केला तर कुणीही असं म्हणू शकत नाही, अरे माझ्याकडे खूप फ्री वेळ आहे, मी करू शकतो. प्रत्येक जण त्याच्या कामात, म्हणजे घरची महिला पण असते, तिला पण रुटीन असतो ना की डब्बा करायचा, नवऱ्याचं जेवण बनवायचं, आता दिवाळी घरकाम करायचं, नवरात्रीत घट, हे ते सगळं त्यांचं असतं. त्याच्यातनं तिने कसं स्वतःसाठी वेळ काढायचा, हा तिचा स्किल असतो. ओके, एक शेवटचा प्रश्न. ज्या महिलांना असं कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये पुढे जायचं आहे, त्या MBA करतायत, BCOM करतायत, कोण BBA करतायत, त्यांच्यासाठी तुम्ही दोन सूचना महत्त्वाच्या काय द्याल? एक तर कुठलंही काम करताना तुझं 100% दे. तिथे कुठे शॉर्टकट नाही आहे. आणि सक्सेस कसं मिळणार ह्याच्या मागे धावण्यापेक्षा तू किती चांगलं काम करतेस, तुम्ही त्या कामात काय देताय, सक्सेस ऑटोमॅटिकली येणार. त्यामुळे देर इज, जसं मी नेहमी सांगते, देर इज नो शॉर्टकट टू सक्सेस. प्रत्येकाला जो वरपर्यंत पोचलाय त्यांनी खाली स्ट्रगल केलेली आहे. कुणालाच, म्हणजे ठराविक काही लोक सोडली तर प्रत्येक मिडल क्लास, अप्पर मिडल क्लास व्यक्तीनी ज्यांनी स्वतःचं विश्व निर्माण केलं आहे, ज्यांनी स्वतः सिद्ध केलं आहे, म्हणजे त्याच्यात आमचे चेअरमन राजेंद्रजी मुथा म्हणावं, मी म्हणावं, आम्हाला कुठलाच फॅमिली बॅकग्राऊंड, हा फॅमिली बिझनेस नाही आहे, हे आम्ही स्वकष्टातनं केलं आहे. तर तुम्हाला जर करायचं आहे, आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट, कॉम्पिटिशन नका करू. प्रत्येकात आपलं स्वतःचं स्किल असतं. म्हणजे तुम्ही ज्या गोष्टींमध्ये बेस्ट आहात, मी ते नाही करू शकत, जे माझ्यात बेस्ट आहे ते तुम्ही करू शकत नाही. तर तुम्हाला कम्पेअर करण्यापेक्षा, तुमच्याबरोबर स्पर्धा करण्यापेक्षा, माझ्यातलं जे बेस्ट आहे ते मी कसं पुढे देईल, जेणेकरून माझी पण ग्रोथ होईल. मी ज्या कंपनीत आहे, मी जिथे जॉईन झाली आहे, तिथे मी माझ्या इनपुटमुळे कंपनीला ग्रोथ देईल. आणि ऑटोमॅटिकली माझं स्वतःचं जेव्हा मी स्थान निर्माण करते, सगळे नोटीस करतात. मग तुम्ही छोट्यातलं छोटं काम जरी करत असाल, तर तुम्ही ते जे प्रामाणिकपणे केलं, तर ते नोटिसेबल असतं. आणि मग तुमची ग्रोथ ऑटोमॅटिकली होते. 100% कॉन्ट्रीब्युशन असं मॅडम सांगा. हो, प्रश्नच येत नाही. तिथे शॉर्टकटच नाही, म्हणजे जर तर जर आला ना की जाऊ दे ना, मी कशाला करू, ते करणार आहे, मग तिथे तुमचं ते डाऊनफॉल सुरू होतं. कारण की तुम्हाला जर ती जबाबदारी दिली आहे, तर तुम्ही त्याच्यात 100% द्या. त्याचा रिझल्ट काय येईल त्याची वाट न बघता. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट, कॉर्पोरेट क्षेत्रात आजच्या जमान्यात पॉलिटिक्स खूप चालतं. हे पण एक प्रॅक्टिकल, मला वाटतं मॅडम आपल्याला सांगतायत, खूप पॉलिटिक्स चालतं.
त्याला लक्ष देऊ नका. okay. तिथे डोकं घालू नका, कारण की त्या गोष्टीमध्ये तुम्ही डोकं घालत जाल ना तर जसं बरेच मल्टिपल गोष्टी येणार, जिथे गॅप दिसते ना तिथे माणसं तयार असतात गॅप वाढवायला. तुम्ही गॅप दाखवूच नका. okay. तुम्ही कॉन्फिडेंट पाहिजे की हा ठीक आहे बोलला असेल तो व्यक्ती माझ्याबद्दल, ते त्याचं मत आहे. okay. तुम्ही स्वतःला सिद्ध करायला जाऊ नका. okay. की अरे तू का बोललास, तुम्ही का मला असं ओढलं खाली. प्रत्येकाला, आज मी ज्या पदावर आहे तर मलाही तो कॉम्पिटिशन आहे, असं नाही आहे की इझी आहे कॉम्पिटिशन नाही आहे. पण हे हा निर्णय माझा आहे की मी त्या गोष्टीला किती इम्पॉर्टन्स देऊ, माझ्या वेळेतला पॉझिटिव्ह वेळ मी माझं काम करण्यात घालू का दुसऱ्याचा एखाद्याचा जजमेंट आहे माझ्याबद्दल तो क्लिअर करण्यामध्ये घालू. मला वाटतं हे फार महत्वाची गोष्ट आहे की आपण दुसऱ्यांच्या मनावर मतावरती आपण आपलं बदलत असतो. म्हणजे आपण जे म्हणतो ते हिंदीमध्ये कहावत आहे की लोक क्या कहेंगे. yes. अगर लोक क्या कहेंगे वो भी आप ही सोचने वाले हो तो लोक क्या सोचेंगे. yes, तुम्ही तुमचं काम करत बसा. तर मला वाटतं लोक क्या कहेंगे तर याचा विचार तुम्ही फारसा करू नका, तुम्ही तुमचा कॉन्फिडन्स दाखवा. मॅडम, अतिशय चांगली आणि सकारात्मक चर्चा आपल्या सगळ्या महिला सर्वांसाठीच, म्हणजे जो पुरुष असेल महिला असेल, एक चांगलं व्यक्तिमत्व या निमित्तानं लेट्सअपशी चर्चा करायला आम्हाला मिळालं. थँक्यू मॅडम. आणि तुमच्या तुम्ही मला ही संधी दिली आणि महिलांपर्यंत पोहोचण्याचं एक प्लॅटफॉर्म निर्माण करून दिलं त्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभार मानते. थँक्यू. आणि हा संवाद या पुढच्या काळात असाच कायम राहील अशा सदिच्छांचं थांबूया. थँक्यू.